आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉली, मामा, आजवर यांनी खूप चुका केल्या आणि मी त्यांना खूपदा माफही केलेले, पण तरीही त्यांनी खोड्या करणं थांबवलेलं नाहीये आणि आपल्या विरोधात कटक कारस्थानं करून आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनही थांबवलेला नाहीये. ते मला काही माहित नाही, पण सध्या रूपाने विषय बंद. या विषयावर मला अजून काहीही बोलायचं नाहीये. चला झोपा. मला झोप नाही आली. चल झोप. कशी नाहीये तुला? झोपा. मध्येच टाकून ठेवलेली असतात खेळणीने. अरे पाणीच नाही आणलं. तंत्राम मंत्राम कर 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 करम. रूम मध्ये पाणी ठेवायचं विसरले, सॉरी. आलं लक्षात म्हणूनच आले. पैसे रूपाने असं करायला नको होतं. इतक्या वर्षापासून ती आपल्या घरात राहतीये, पण ती असं काही करेल असं वाटलं नाही. मलाही कळत नाहीये तिने असं का केलं. कसली नड होती मला सांगायचं ना. मी केली असती मदत. मला असं वाटतं तिची नडच कारणीभूत ठरली असावी चोरी करण्यासाठी. हो, पण कसली नड, आणि ते पण चोरी करण्या एवढी मोठी. तुझ्याजवळ काही बोलली होती का ती? नाही, तसं काही ती माझ्याजवळ बोलली नाही. मी ओझरता ऐकलंय तिच्या जगण्यापाण्याचा प्रश्न आहे म्हणून. अगं काय सांगतेस तू? हे तिने मला का नाही सांगितलं? मी मदत केली असती ना तिला. तिच्या मनात काय सुरू आहे हे तिलाच माहिती, पण तिने चोरी करायला नको होती एवढंच मला वाटतं. कमलाही कोणाच्याही जगण्या मरण्याचा प्रश्न असला की माणसाला कळत नाही चूक का बरोबर. त्याला समोर फक्त तो माणूस दिसत असतो आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी तो कुठलाही ठराला जाऊ शकतो. तो चोरी पण करतो, पण त्यावेळी ना आपल्याला त्या माणसाला समजून घ्यायची गरज असते, त्याचा हेतू लक्षात घ्यायची गरज असते. आपण फक्त चोर ठरवून मोकळ होतो, पण जर कोणाकडे मदत मागून आपलं काम जर होणार असेल तर मग चोरी कशाला करायची ना. खूप मोठी चूक केली रूपाने. हो, चूक तर केलीच रूपाने. मला तिची अडचण न सांगण्याची चूक केली. मी बोलते उद्या तिच्याशी सकाळी. तू झोप शांत. गुड नाईट. अरे दादा घोरत काय पडलाय, सूट ना दादा. ए बावल्या बावल्या सूट मला, सूट 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 मला. अरे दादा दादा भावला नाहीये, ही बघ ती डॉली आहे, मी अक्का आहे. दादा उठ ना दादा उठ. भावला नाही. अरे केवढं घाबरून गेलो तर मी. तुम्ही दोघी पुढे रात्री इकडे काय करून आल्या? अरे दादा तुला आनंदाची बातमी सांगायची होती म्हणून आलो. आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे मैत्री संपली? नाही मामा, अजून नाही संपली. अरे पण तिच्या संपण्याची मुहूर्त मेळ रोवली गेली. तुम्ही जरा स्पष्ट बोला बरं. अरे दादा त्या बाहुल्यानी कमालच केली आहे. त्यांनी असा डाव टाकलाय की नवीन छिणगी पेटली आहे घरामध्ये. आणि ती चालक रूपा, तिचे तर 3:13 वाजवल्यात त्या बाहुल्याने. मामा लॉकरूम मध्ये पैसे आणि दागिने चोरताना साक्षात साक्षात मैत्री देवीने तिला रंगे हात पकडले मामा. काय सांगून राहिला खरंच.
नेमकं काय आणि कसं घडलं ते मला स्पष्ट सांगा बरं. बात पण हे घडलं कसं? नाही म्हणजे ती रूपा काय किंवा ती कमला काय, हे दोघी चोरी करणं जवळजवळ अशक्यच ना. दादा ह्या घरामध्ये हल्ली जे काही आपल्या मनासारखं घडतंय ना, फक्त आणि फक्त त्या बाहुल्यामुळे. उगं मम्मा मलाही असंच वाटतंय, काश हा सीन मी माझ्या डोळ्यांनी बघितला असता. काय ग मम्मा उठवायचं ना मला. अगो मला काय माहिती होतं का, मला तहान लागली म्हणून मी आपली किचन कडे निघाली होती पाणी प्यायला, तेव्हा मला हा सगळा घडलेला प्रकार दिसला. दादा माझी तर तहानच भागली हे सगळं पाहून. मम्मा मला काय वाटतंय, हा चान्स आहे त्या रूपाला खरा बाहेर काढायचा. खूप नाक खुपसत होती ना सगळ्याच गोष्टींमध्ये, नाहीतर काही गरजच नाही, मैत्रीच तिला धक्के मारून घरा बाहेर काढेल. नाही मला नाही वाटत ती मैत्री रूपाले एवढा सहजासहजी घराबाहेर काढेल म्हणून. हो दादा बरोबर बोलतोयस, कारण त्या रूपाला पोलिसांच्या स्वाधीन करा म्हटलं ना, तू मैत्रिणी माझंच तोंड बंद केलं आणि वरती म्हणाली की ह्या चोरीबद्दल आता ह्याच्या पुढे कोणी काही बोलायचं नाही म्हणून. अक्के आपण एवढ्या चुका करून सुद्धा त्या मैत्रिणीने आपल्याला घरातच ठेवलं, मग ती रूपा तर त्या मैत्रिणीची खास माणूस आहे. त्या रूपाले जर घराबाहेर कायमची काढायची असेल ना, तर आपल्याला आणखीन वार करावा लागणार आहेत. मामा मी काय म्हणते, आत्ताच स्टार्ट करायचं का वार करायला, म्हणजे तवा तापलाच आहे तर मग पोळी भाजून घेऊयात. नाही नको आत्ता, नको आत्ता, आपण शांत बसूया, उद्या सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर असा तमाशा करूया, असा तमाशा करूया की रूपा स्वतःहून घर सोडून गेली पाहिजे. कुठे चाललीयस? रूपाला पैसे द्यायला. तू पण कमालेस, त्या चोरट्या बाईला पैसे द्यायला चाललीयस. शक्ती जिभेला काही हाड, काय बोलतीयस, काय बरळतीयस कळतय का तुला? पण आई एक शब्द बोलायचा नाही आता तोंडून, लहान आहेस तू आणि अजून जग बघायचंय तुला. लहान लहान लहान, तुमच्या या लहान मुलीनेच त्या रूपा मावशीची चोरी पकडलीय, हे सगळं तुझ्या समोर झालंय ना, आणि तू तिलाच मदत करायला चाललीस. मी तुला कालही सांगितलं होतं आणि आजही सांगते, काही माणसं परिस्थिती पुढे हतबल होतात आणि रूपाला मी आज नाही ओळखत आहे, तुझ्या जन्माच्या आधीपासून काम करते ती इथे. आणि चोरी पण, पुन्हा हा शब्द तोंडून काढला ना तर थोपाट पडीन. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, रूपाची वहिनी आजारी आहे, तिला पैशांची गरज आहे तिचा जीव वाचवण्यासाठी, आणि म्हणून मी पैसे चोरायचा प्रयत्न केला. तिनं काहीतरी कारण सांगितलं आणि ते तुला पटलं, अशक्य आहे अशक्य. आई तुला कळतंय का यातून मी काय शिकते, नेहमी खोटं बोलावं. काय झालंय तुला, तू अशी का वागतेस, तू लहान मुलांसारखं वागत नाहीयेस, बोलत नाहीयेस, तू नक्की शक्तीच आहेस ना. तुला शेवटच्या दोन गोष्टी सांगते, पहिली या घरात मोठ्यांच्या कुठल्याही प्रकरणामध्ये लहानांनी पडू नये, आणि दुसरी रूपाच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणार, तिला अजून एक संधी द्यायला हवी असं मला वाटतं. आलं लक्षात? ही बाई इतकी परोपकारी काय, हिचा चांगुलपणा आपल्याला फळणार नाही, काहीही करून आपल्याला त्या रूपाला घराबाहेर काढायचंय, आणि तिला आपण घराबाहेर काढणारच. तंत्र मंत्र कडकडम. रूपा इतका टोकाचा निर्णय घेऊ नकोस, ताई साहेबांशी बोल तरी. नाही कमला मावशी,
जिथे माझ्या विश्वासाची हार झालीये तिथे मी नाही राहू शकणार. आईसाहेबांसोबत मी बोललीये. तू एकदा बोलून बघ. आता काही बोलून काहीच उपयोग होणार नाहीये. माझं म्हणणं कुणीच समजून घेणार नाही. माझ्यावर जो आरोप झाला झालं गेलं सगळं विसरून जा आणि हे पैसे घे. नाही ताई सर, मला पैसे नकोयत. रूपा, मला कळलंय सगळं. मला सांगायचं ना एकदा, तुला पैशांची गरज होती, तुझी वहिनी खूप आजारी आणि उपचारासाठी तिनं पैसे हवेत. प्लीज नाही म्हणू नकोस, हे पैसे घे. पण मला आधी सांगितलं असतंस तर मी दिले असते ना पैसे. मागायचे होते माझ्याकडे. ताई साहेब, म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय मी माझ्या दादाला मदत करण्यासाठी चोरी करत होते म्हणून? ठीक आहे, मी तुमच्या नजरेत चोर ठरले आणि इथेच मी हारले. मग मी आता या घरात कशी राहू? ए रूपा, काम सोडून घर सोडून वस्तुस्थिती बदलणार आहे का? काल आम्ही जे पाहिलं त्यावर माझाही खरंच विश्वास नाहीये. पण अशी चूक करून हे घर सोडून प्रायश्चित्त करणार असेल तर हे मला मान्य नाही. आणि मला तुला दुखवायचं नाहीये, पण मला एक गोष्ट सांगायची. काल तू जर माझ्याकडे पैसे मागितले असतेस तर मी दिले नसते का? तू चोरी केली ह्याचा राग नाही आलाय मला. तू हक्काने माझ्याकडे पैसे मागितले नाहीस ह्याचा राग आलाय मला. काल मी तुला जे काही बोलले ती इन्स्टंट रिएक्शन होती माझी, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. पण प्लीज घर सोडून जाऊ नकोस. ताई साहेब, तुम्ही नका माफी मागू. मला माफ करा, पण यापुढे मी आता या घरात नाही राहू शकणार. मी जर जबरदस्तीने इथे राहिले तर मी गुन्हा केलेला नसतानाही तुमच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. रूपा, अगं ऐक का पोरी, तुझी चूक तू मान्य कर आणि ताई साहेब काय म्हणतात ते ऐक ना. मी किती वेळा सांगू मी चूक केलेली नाहीये. मी आई आधी शक्तीची शपथ घेऊन सांगते की मी त्या खोलीत चोरी करण्यासाठी गेले नव्हते. जर मी खोटं बोलत असेल तर आई आधी शक्तीने मला माझ्या लेकरांपासून दूर करावं. आणि यापेक्षा एखाद्या आईला कोणती मोठी शिक्षा असू शकते? आणि हे ताई साहेबांशिवाय दुसरं कोण समजू शकणार आहे? रूपा, काय बोलतेस कळतंय का तुला? मुलांना मध्ये आणायची काय गरज आहे? मग काय करू, माझ्यावर जो कलंक लागलाय तो पुसला तर जाणार नाहीये. चोरीच काय, पण कुणाकडून काही लुबाडण्याचा स्वभावही नाहीये माझ्या रक्तात. माहितीये मला, पण इथे प्रत्येकाला असंच वाटतंय की मी चोरी करत होते म्हणून. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा देखील नाहीये. एकदा कपाळावर चोर असा शिक्का लागला तो पुसताही नाहीये. ज्या घरात मला मान मिळाला, सन्मान मिळाला, इज्जत मिळाली, त्या घराला सोडून जाताना माझ्याही मनाला खूप यातना होत आहेत. यातना हो का? तुला यातना होत होत्या? कसल्या यातना आल्या तुले? अगं तुझ्यामुळे घरातल्या सगळ्यांना काय यातना संकारावं लागल्या हे तुला दिसत नाही का? हो वा रे वा 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 ए म्हणजे असं होऊन राहिलं? चोरतो चोर आणि बोलून मु चोर, काय गाके? नाहीतर काय, चोरी करताना एवढं रंगे हात पकडलं तरी म्हणे मी नाही चोरी करत. मग काय, पैसे आणि दागिन्यांचा वास घ्यायला गेली होतीस खोलीत? आम्हाला काय माहिती, आमच्या नकळत या घरातून काय काय वस्तू, किती किती वस्तू चोरून नेल्या असतील. आके मले तर वाटून राहिलं इले ना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. बोलवा पोलिसांना, हिला पहिला पोलिसांकडे द्या. पोलीस पोलीस पोलिसांना बोलवायची गरज नाहीये. आणि मी बोलतेय ना तिच्याशी, इतर कोणीही आपल्या मतांचे घोडे उधळू नये प्लीज. झालं, या घरात आमच्या मताला कुठे किंमत आहे? खर तर पोलिसांना बोलवून हिला पहिला त्यांच्या तावडीत द्यायला पाहिजे होत, पण नाही. तुला तर हिचाच पुळका. हो ना अक्के, तुझं म्हणणं मला पटून राहिलं ना बाप्पा. हो ना दादा,
आपल्या चुका कधी पोटात नाही घातल्या, पण हिची केवढी मोठी चूक असू दे, तिला आपलं का टाळलं जवळ? दुसऱ्यावर आरोप करण्याआधी स्वतःचे चेहरे पहा जरा आरशात, आणि तुम्ही दोघांनी किती चुका केल्यात आणि किती मी पोटात घातलेल्या आहेत ते लक्षात ठेवा. हा सगळा हिशोब मला मांडायला लावू नका. रूपा, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, प्लीज कुठेही जाऊ नकोस, आणि हे फणे पैसे जाऊन दादाला दे लगेच. कमलाई, बॅग उचलीची. कमला मावशी, तू मध्ये पडू नकोस. माझा निर्णय झाला, मी निघते. हट्टीपणा करू नकोस रूपा, प्लीज माझा एक थांब इथे, तुला माझी शपथ आहे. ताईसाहेब प्लीज प्लीज मला ना काढू, मी जाते. रूपा, रूपा, रूपा मावशी, रूपा मावशी, रूपा मावशी, नको ना जाऊस. ए थांब, माझे पिता उघडं पाडत होतीस ना, आता भोग आपल्या कर्माची फळ. असं काय बघतेस, भावला बोलतोय ह्याच्यावर विश्वास नाही बसत. विश्वास, 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 तुझ्यावरच्या मैत्रीचा विश्वास डळमळीत झालाय ग. आता तू किती बी वरून माझ्या बद्दल सांगितलंस तरी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. शक्ती, अग काय झालंय तुला, तू अशी का वागतीयस? तिच्यावर सध्या माझी मोहिनी आहे, ती माझी गुलाम आहे, ती फक्त माझच ऐकते, मी सांगेन तसच वागते. हो, आज तुझी विकेट पडली, आता एक एक करून सगळं घराबाहेर जाणार. कमला, मग यशवर्धन, मग ती मैत्री. मैत्रीला नुसतं घराबाहेर नाही काढणार, तिला असं मरण देईन मेल्यावरही तिला नरक यातना होतील. स्वप्न पाहतोयस तू स्वप्न? आज मी हारली, स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करू शकली, पण तुझी हार लांब नाहीये. आई आदिशक्ती तुझं कारस्थान लवकरच उघडं करेल. ज्यांच्या पापांचा घडा भरतो त्यांच्या पापांचा हिशोब ती व्यवस्थित मांडते. ती आदिशक्ती माझा काय हिशोब काढणार? तिच्या नाकावरती चून या घरात प्रवेश केलाय मी, एकाच घरात राहून ती माझं काहीच वाकडं करू शकत नाही, असा बंदोबस्त मी आधीच केलाय. आई आदिशक्ती आहे ती, तिचा बंदोबस्त तू काय करणार? शांत आहे म्हणजे लक्षात घे, तिची शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे. तुझा सर्वनाश करायला ती कधी कुठल्या रूपात येईल हे तुला देखील कळणार नाही. तंत्र मंत्र कडकडम. शक्ती, शक्ती भानावर ये. शक्ती, आदिती, शक्ती तू काय वागतेस ते तुला तरी कळतंय का? हा भावला तुझा फायदा घेतोय, घरात नवीन नवीन कारस्थान असतोय. अगं तू कमला आजी आणि रूपा मावशीला नोकर म्हणालीस, रूपा मावशीवर चोरीचा आळ घेतलास,
रूपमाशीची काहीच चूक नसताना ती घर सोडून गेलीये. मी कस शक्य आहे? तुला नाही आठवणार त्या भावल्याने केलेला प्लॅन सक्सेस झाला. त्याने तुला कंट्रोल केलं आणि तुला कंट्रोल करून तुझ्याद्वारे आईला त्रास देतोय. काय एवढं सगळं माझ्यामुळे घरात घडतंय आणि मला माहितीच नाही? ऐक, तू आता शुद्धीवर आलीस, लगेच आईकडे जा आणि आईला खरं काय ते सांगून टाक. काय सांगू? रूपा मावशीला घराबाहेर कसं काढलं ते सांगू. तंत्रम मंत्रम कर 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 कसं उल्लू बनवलं? म्हणजे तुला काय वाटलं तुझी बहीण खरंच शुद्धीवर आलीये? तिच्या पूर्ण शरीरावर मी ताबा मिळवलाय. महाकालीची पूजा करून तो ताबा अधिक मजबूत केलाय. कस मूर्ख बनवला आम्ही दोघांनी तुला? हसून घे, खूप हसून घे. पण तुझे हसणं फार काळ टिकणार नाही. रूपामाशीला घराबाहेर काढून तुला वाटलं असेल तू जिंकला असशील, तर ऐक, हा तुझा शेवटचा डाव होता. जर यानंतर घरातल्या कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर सोडणार नाही मी तुला.